नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रशांत, तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी आज तुम्हाला लॉस्ट डॉट डी आर आर फाईलबद्दल सांगणार आहे। ही लॉस्ट डॉट ई आर आर फाईल काय असते? आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या मेमरी कार्डमध्ये किंवा आपल्या पेनड्राईव्हमध्ये ही फाईल दाखवलेली असते, लॉस्ट डॉट डी आर आर फाईल। तर हा मित्रांनो, हा खरंच काय प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे का, लॉस्ट डॉट डी आर आर फाईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा मेमरी कार्डमध्ये? तर मित्रांनो, हा कुठल्या प्रकारचा व्हायरस नाही आहे, हा फक्त लॉस्ट डॉट डी आर आर फाईल जेव्हा क्रिएट होते केव्हा क्रिएट होते हे मी तुम्हाला सांगणार आहे। ही फाईल ज्यावेळी आपण एखादी फाईल कुठली कॉपी करत असतो किंवा ती कॉपी करत असताना काही एरर येतो, त्यावेळी आपला मोबाईल किंवा आपला पी सी ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट होतो, त्यावेळी ही फाईल क्रिएट होते मित्रांनो। तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड सिस्टमला किंवा तुमच्या पेनड्राईव्हला किंवा मेमरी कार्डला कुठल्याही प्रकारची हानी पोचत नाही मित्रांनो। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं व्हायरस आहे असं समजू नका। हा तुम्हाला एक फक्त इमेज क्रिएट होते त्या ह्याची, जी कॉपी करत असताना तुम्ही डिलीट कॅन्सल झालेल्या प्रोसेसची, ही फक्त एक सिस्टम फाईल आहे मित्रांनो। त्यामुळे तुम्ही ही कंटिन्यूही करू शकता, त्याच्यामुळे तुमच्या कुठल्याही प्रकारे डेटावरती काही इफेक्ट होत नाही किंवा तुमचा कुठल्याही प्रकारचा डेटा लॉस्ट होत नाही ह्याची काळजीपूर्वक जाणीव असावी मित्रांनो। ह्यासाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो। थँक्यू।